जागा विक्रीमुळे गेले तीन महिने वादाच्या भोऱ्यात सापडलेल्या जयप्रभा स्टुडिओ प्रश्नी जिल्हा प्रशासनानं तोडगा काढावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट साहित्य कला सांस्कृतिक विभागानं केली आहे या मागणीचं निवेदन मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आलं कोल्हापूरची अस्मिता आणि चित्रपट निर्मितीची गंगोत्री असलेल्या जयप्रभा स्टुडिओला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत हा स्टुडिओ पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरचा वैभव आहे पण या स्टुडिओची जागा गुपचूप विकल्यामुळे कोल्हापुरात नवा वाद निर्माण झालाय जागा विक्रीचा व्यवहार रद्द व्हावा यासाठी कलाकार तंत्रज्ञ आणि चित्रपट निर्मितीशी संबंधित घटक गेले एकशे तीस दिवस जयप्रभा स्टुडिओ समोर आंदोलन करत आहेत मात्र अजूनही तोडगा निघालेला नाही या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट साहित्य कला सांस्कृतिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेतली आणि जयप्रभा स्टुडिओ जागा विक्रीच्या वादात तोडगा काढण्याची मागणी केली शिष्टमंडळात सुरेखा कुडची बाबासाहेब पाटील सुधीर निकम मिलिंदा अष्टेकर उमेश बोळके निकिता मोघे यांचा समावेश होता